जसं की महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक महत्त्वाचं पीक मानलं जातं, त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहे. त्या पिकाला हमी भाव हा 6000 रुपये तसेच वार्षिक या वर्षाप्रमाणे राज्य सरकारने 500 रुपये हमी भाव दिला आहे. म्हणजेच या पिकाला यावर्षी राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने मिळून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 6500 रुपये क्विंटल मागे या पिकाला भाव आहे. तर मित्रांनो ते पीक कोणतं आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मागणी या पिकाला का आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे. परंतु मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण मित्रांनो या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ तसेच शासकीय माहिती जी आम्ही टाकत असतो याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो ते महत्त्वाचं पीक कोणतं ते आपण पाहूया. तर मित्रांनो ते महत्त्वाचं पीक म्हणजे मसूर आहे. तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मसूर पीक घेण्यात आता मागं हटत नाही. हे पीक रब्बी हंगामात प्रामुख्याने मराठवाड्यातील परभणी औरंगाबाद नांदेड व बीड जिल्ह्यात कोरडवाहू पद्धतीने जवळपास 12,000 हेक्टर या क्षेत्रावर घेतले जातं. अशातच आता रब्बी हंगामातील देशातील प्रमुख पीक असलेल्या मसूरच्या लागवडीकडे या वर्षीच्या हंगामात देशातील शेतकऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात मसूरची आयात केली जाते, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात मसूरची मागणी आणि पुरवठा संतुलित राहून दर स्थिर राहण्यास मदत होते. तर त्यातच यावर्षी केंद्र सरकारकडून मसूर या पिकासाठीच्या हमी भावात मोठी वाढ करण्यात आली आहे. परिणामी मसूरची मागणी वाढले हमी भावामुळे शेतकरी चांगला मालामाल होण्याची आता स्थितीत आहे. तर मित्रांनो चालू घडामोडीचा जर विचार केला असता दरवर्षी बाजारात मसूरला 5,000 ते 6,000 रुपये हमी भाव मिळतो, तर देशात सध्या मसूरला घाऊक बाजारात 8,397 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात मसूर डाळीचा दर हा 94.46 रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिर आहे. सध्या स्थितीत नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या दराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात मसूरचे दर हे स्थिर असल्याचे पाहायला मिळते. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात मसूरच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. तर हमी भावात यावर्षी 500 रुपयाने वाढ मिळाली असून यावर्षी रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारकडून मसूरच्या हमी भावात प्रति क्विंटल मागे 500 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित करण्यात आलेला आहे. तर मागील वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये केंद्र सरकारने मसूरला 5,500 रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव निश्चित केला होता. परंतु यावर्षीचा विचार केला तर 500 रुपये वाढून 6,000 ते 6,500 रुपयापर्यंत मसूर या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळू